मुंडे यांच्या भेटीला निघालेले आहेत। रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत। या घडीची एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातली आपण पाहतोय। नाराज एकनाथ खडसे आता पंकजा मुंडेंच्या भेटीला निघालेले असून रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी ते पंकजा मुंडेंची भेट घेणार आहेत। एकूणच गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं तर एकनाथ खडसेंची नाराजी जगजाहीर होतीच, मात्र त्या अनुषंगानं आता एकनाथ खडसेंकडून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू असल्याचं बघायला मिळते। ओबीसी नेत्यांना एकत्र करून त्यांची बैठक घेणं असेल, त्यासोबतच शिवसेना प्रमुखांची बैठकीसाठी त्यांचे होत असलेले प्रयत्न असतील, आणि त्यासोबतच आता ते पंकजा मुंडेंच्या देखील भेटीला निघाले असून आता या दोघांच्या भेटीतून नेमका काय संवाद साध्य होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर एकनाथ खडसे उद्धव ठाकरेंची देखील भेट घेणार आहेत, आणि त्याआधी अशा पद्धतीनं आपण पाहतोय पंकजा मुंडेंची भेट घेण्यासाठी ते निघालेले आहेत। त्यामुळे आता एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे या दोघांमध्ये काय संवाद होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण दोनही नेते हे सध्या पक्षश्रेष्ठींवरती एकूणच पक्षावरती नाराज आहेत, आणि या नाराजीच्या पार्श्वभूमीवरती या दोघांमधला संवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे। भाजपकडून देखील एकनाथ खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, आणि अशा पार्श्वभूमीवरती या दोघांची भेट नेमकं काय मेसेज देते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विवेक, कोणत्या कारणासाठी एकनाथ खडसे आता पंकजा मुंडेंच्या भेटीला निघालेत, काय तपशील मिळू शकलाय? गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या भाजपच्या नाराज नेत्यांमध्ये सातत्यानं भेटीगाठी होताना दिसत आहेत। काल एकनाथ खडसे यांनी दिल्लीवर देखील केली होती, त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांची भेट घेण्याचा देखील प्रयत्न केला होता, मात्र कोणाचीही भेट होऊ शकली नाही। पण त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती, आणि आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटीची वेळ मागितलेली आहे ती अजून कळलेली नाहीये। त्याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांची ते पुन्हा एकदा भेट घेत आहेत। पंकजा मुंडे यांनी एकदाच या संदर्भातलं एकदा वक्तव्य केलं होतं की बंडखोरी माझ्या रक्तात नाहीयेत, पण त्यांची नाराजी ही कोणापासूनही लपून राहिलेली नाहीये, आणि खडसेने तर आपली नाराजी जाहीरपणे अनेक वेळा खरं तर व्यक्त केलेली आहे, आणि त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या दोन नेत्यांची भेट होते आहे। आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होती हे पाहावं लागेल, कारण गेल्या वेळेस जेव्हा एकनाथ खडसे हे पंकजा मुंडे यांच्या भेटीला गेले होते त्यावेळेस एकनाथ खडसे यांनी असं वक्तव्य केलं होतं की पंकजा मुंडेंना देखील पक्षांतर्गत विरोधामुळेच आपला पराभव झाला असं वाटत होतं। त्यामुळे या दोन नाराज नेत्यांमध्ये नेमकी काय भेट होते, काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अगदी विवेक, आणि या भेटीवरती लक्ष ठेवून राहा आणि अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तूर्त धन्यवाद या माहितीसाठी।